चैनीसाठी मंदिरात चोरी करणाऱ्या चिकोडे तालुक्यातील मानकापूर इथल्या दोघांना इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली. अभिषेक कांबळे आणि ऋत्विक संगपाळ अशी त्यांची नाव आहेत. तपासावेळी इचलकरंजीतील तब्बल 8 आणि उपरीतील 2 असे 10 चोरीचे गुन्हे उघडकीला आल्याची माहिती उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली. इचलकरंजी शहर परिसरात गेल्या काही दिवसात मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांनी बुधवारी रात्री हुपरीतील गणेश मंदिराच्या दानपेटीतूनही रक्कम लांबवल्याचं निदर्शनाला आलं. त्या मंदिर परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमर यादव यांना मंदिरात चोरी करणाऱ्यांमध्ये चिकोडी तालुक्यातील मानकापूरच्या दोघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगानं गावभागच्या गुन्हे शोध पथकानं कारवाई करत अभिषेक कांबळे आणि ऋत्विक संगपाळ या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच दोघांनीही जुना सांगली नाका परिसरातील हनुमान मंदिरातील चोरीची कबुली दिली. ही चोरी पचल्यानं त्यांनी इचलकरंजीत चोरीचं सत्र सुरू केल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी इचलकरंजीतील जुन्या सांगली नाक्यावरील हनुमान मंदिर, रसना कॉर्नर दत्त मंदिर, मर्दा प्रोसेसमधील हनुमान मंदिर, विक्रमनगरमधील हनुमान मंदिर, सातपुते गल्लीतील राम मंदिर, राजाराम मैदानाजवळील गणेश मंदिर, लिंबू चौकातील दत्त मंदिर आणि हुपरीतील गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांकडून एकूण 10 चोऱ्या उघडकीला आल्या असल्याची माहिती उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली. त्यांनी इचलकरंजी शहरातील जवळपास 8 छोट्या मोठ्या मंदिरातील दानपेटी आणि उपरी शहरातील 2 ज्यामध्ये काल दाखल झालेली देखील मंदिर चोरी अशी एकूण 10 मंदिरांमधील लहान मोठ्या मंदिरातील दानपेटी चोरी केल्याबाबत कबुली दिलेली आहे. 2 इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत. दोघेही अभिषेक कांबळे आणि ऋत्विक संगपाळ राहणार मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव असे 2 आरोपींची नावे असून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने ताबा घेऊन पुढील तपास करत आहोत. संगपाळ आणि कांबळे हे दोघे संशयित निपाणीत मिळेल ते काम करत होते आणि रात्री चोरी करून मानकापूरला घरी जात होते. केवळ चैनीसाठी ते चोरी करत होते, मात्र त्यांनी मंदिरातील दागिन्यांना हात लावला नसल्याचं तपासात स्पष्ट झाल्याचंही साळवे यांनी सांगितलं. पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी इचलकरंजी आणि हुपरीतील चोरीच्या घटनेत समानता आढळून आल्यानं चोरीचा छडा लावण्यात यश आल्याचं सांगितलं. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, श्रीकांत वाघमारे, अमित कदम, राम पाटील, नितीन ढोले सहभागी झाले होते.